मित्रांनो तुमचं स्पार्क मराठीमध्ये स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना भाजपाच्या सत्ते स्थापनासाठी वाटाघाटी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य चांगलंच गाजत आहे शिवसेना ही महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये लवकरच रंग भरणार आहे तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती आहे असं वक्तव्य राऊत यांनी केले आहे त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा शिवसेना पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत काम सांभाळतात तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या यादीत संजय राऊत यांचं नाव हमखास घेतलं जातं तसेच शिवसेनेचे खासदार आणि दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची व पक्षाची भूमिका खंबीरपणे मांडणारा एक बुलंद आवाज म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते अशा या नेत्याची राजकारणात नक्की कशी एंट्री झाली ते आज आपण पाहणार आहोत त्यांच्या करिअरची सुरुवात झाली ती पत्रकारितेतून लोकप्रभा या साप्ताहिकापासून ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतील एकंदर प्रवास आहे पहिल्यांदाच राऊत हे लोकप्रभा या साप्ताहिकात काम करायचे तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं एकोणावीसशे एकोणनव्वदला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते त्यांच्यानंतर संजय राऊत एकोणावीसशे त्र्याण्णवला कार्यकारी संपादक पदावर रुजू झालेत सुरुवातीला इंडियन एक्सप्रेसच्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले नंतर लोकप्रभात क्राईम रिपोर्टर म्हणून रुजू झाले त्यांची गुन्हेगारी विश्वातील पत्रकारितेवरील चांगली पकड होती सूत्रांकडून योग्य प्रकारे माहिती काढणं बातमीचा माग काढणं आदी कारणांमुळे त्यांचा समावेश उत्कृष्ट क्राईम रिपोर्टमध्ये व्हायचा राज ठाकरे यांनी दोन हजार पाचमध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र संजय राऊत यांनी लिहिलं होतं बाळासाहेबांना राऊत यांची शैली माहीत होती राज यांचं राजीनामापत्र बाळासाहेबांच्या हाती पडताच त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं संजय हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते नंतर राज ठाकरेंना समजावण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाळी फोडली होती धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद